मायटॉसिस अँड मिओसिस आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ॲग्रिकल्चरची कोणती एक्झाम असू याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसल बघा हे मायटोसिस मिआसिस समजण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा की जी आपली सेल आहे आपल्याला सेल सायकल पाहिजे आहे की सेल सायकल कशाला म्हटलं जातं ही जी सेल आहे या सेलचं जोपर्यंत डिव्हायडेशन होत नाही म्हणजे एका सेलपासून दोन सेल बनत नाही किंवा चार सेल बनत नाही तोपर्यंत याला सेल सायकल किंवा सेलचा लाईफ स्पॅन म्हणत नाही जोपर्यंत ही सेल डिव्हाइड होत नाही तोपर्यंत याला सेलचा लाईफ स्पॅन किंवा सेल सायकल म्हणत नाही आता हे आपल्याला मायटॉसिस मिऑसिसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण पाहूया की आप हे जे प्लांट आहे हे प्लांट दोन प्रकारच्या सेलपासून बनलेलं आहे हे जे प्लांट आहे याच्यामध्ये दोन सेल कोणकोणते आहेत तर तुमची सोमॅटिक सेल आहे त्याच्यानंतर जी दुसरी सेकंड जी सेल आहे ती रिप्रोडक्टिव सेल आहे आता याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकारचे तुम्हाला पार्ट दिसत असतील रूट दिसत असेल त्याच्यानंतर स्टेम दिसत असेल त्याच्यानंतर लिप दिसत असेल त्याच्यानंतर तुम्हाला फ्लावर आणि फ्रूट दिसत असेल बघा याच्यामध्ये दोन प्रकारचे पार्ट आहेत एक परमनंट पार्ट आहेत आणि एक टेम्पररी पार्ट आहे एक जो परमनंट पार्ट आहे याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात तर रूट्स येतात त्याच्यानंतर स्टेम येतं त्याच्यानंतर लिप येतं हे जे तीन पार्ट आहे हे ते मला परमनंट याच्यामध्ये दिसेल परमनंट का जोपर्यंत तुम्ही प्लांट बघत असताल जोपर्यंत प्लांट जिवंत आहे तोपर्यंत हे पार्ट प्लांटबरोबर असतात ज्या दिवशी तुमचं प्लांट मरून जाईल त्या दिवशी हे प्लांटचे जे पार्ट आहेत ते दिसणार नाहीत जो टेम्पररीमध्ये जो पार्ट येतो तो म्हणजे आपला फ्लावर पार्ट आहे आता तुम्ही बघा फ्लावर ज्यावेळेस तयार होतं जोपर्यंत सीड तयार होत नाही तोपर्यंत तुमचे फ्लावर राहतात ज्या दिवशी तुमचे सीड तयार होतील त्या दिवशी तुमचे फ्लावर पण क फ्लावर पण निघून जाणार आहेत त्याच्यामुळे हा टेम्पररीमध्ये टेम्पररी पार्टमध्ये हा पार्ट येतो आता हे जे पार्ट बनलेले आहेत जे, बनले जे फ्लावर सोडून जेवढे काय पार्ट बनलेले आहेत हे जे पार्ट बनलेत ते सोमॅटिक सेलपासून बनलेले आहेत आणि जे फ्लावरमध्ये जे काही अँथर असेल त्याच्यानंतर जे ओव्हिल असेल मेल पार्ट अँथर झाला फिमेल पार्ट ओव्हील झाला हे जे पार्ट बनलेले ते रिप्रोडक्टिव्ह सेलपासून बनलेले आहेत आणि सोमॅटिक सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होईल त्यावेळेस म्हटलं जातं त्या डिव्हिजनला मायटॉसिस म्हटलं जातं आणि ज्यावेळेस रिप्रोडक्टिव सेलचं डिव्हिजन होईल त्यावेळेस मिओसिस म्हटलं जातं हे लक्षात ठेवा आता मायटोसिस हे रिप्रोडक्टिव सेलमध्ये पण सापडल परंतु तुम्हाला मिओसिस हे सोमॅटिक सेलमध्ये सापडणार नाही मिओसिस हे फक्त रिप्रोडक्टिव सेलमध्येच सापडतं दुसरी गोष्ट सोमॅटिक सेलपासून दोन सेल तयार होणारे म्हणजे ही तुमची मदर सेल असेल त्याच्यापासून जे दोन सेल होणारे हे डॉटर सेल असतील ह्या फक्त दोन सेल तयार होतील पण ज्यावेळेस मध्ये सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस सेल डिव्हिजनमध्ये चार सेल तयार होतात एकाचे दोन आणि दोनापासून तुम्हाला दोन दोन दिसतील बघा इथं याच्यापासून एक म्हणजे तुम्हाला चार सेल दिसतील बघा इथं कशामध्ये मध्ये तर हे अशा प्रकारचं सोमॅटिक आणि रिप रिप्रोडक्टिव सेल अशा प्रकारे डिव्हिजन होतं आणि यालाच म्हटलं जातं मायटोसिस आणि म्युआसिस तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कन्सेप्ट समजला पाहिजे धन्यवाद